वनस्पती कीटक संवाद या विषयावर बोलणार आहे. तसं हा एक मोठा विषय आहे, केमिकल इकॉलॉजी त्याचा एक छोटासा भाग आहे. तर केमिकल इकॉलॉजी म्हणजे काय, वेगवेगळे जे जीव आहेत सगळीकडे ते एकमेकांशी कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीने संवाद साधतात, आणि मुख्यत्वे करून हा संवाद वेगवेगळ्या रसायनांच्या मार्फत केला जातो, आणि म्हणून या विषयाचं नाव केमिकल इकॉलॉजी. आणि त्यातला एक भाग तुम्हाला एक कोणतं तरी मॉडेल स्टडी करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी घ्यावं लागतं. तर त्यासाठी मी वनस्पती आणि कीटक असं हे मॉडेल अभ्यास करण्यासाठी घेतलं. तर वनस्पती आपल्या अतिशय परिचयाची आहे, अतिशय जरुरी घटक आहे आपल्या पृथ्वीचा. वनस्पती असणं अतिशय जरुरी आहे आपल्याला माहिती आहे. आणि वेगळ्या वेगळ्या वनस्पतींवर आपण अर्थातच सगळीकडे आपल्या आजूबाजूला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कीटक बघतो. त्याच्यामध्ये मधमाशा किंवा इतर प्रकारच्या माशा जे परागीभवन करतात अशा प्रकारचे कीटक असतात. पण सगळ्यात जास्ती प्रमाणाचे कीटक आपल्याला दिसतात ते उपद्रवी कीटक दिसतात. काही साधारणपणे जे वनस्पतींना त्रास देतात, वनस्पती खाऊन त्याची पानं किंवा इतर गोष्टी खाऊन, आणि मला वाटतं हे जे समोर दिसत आहेत ते बऱ्याच प्रकारचे कीटक तुम्ही नक्कीच आजूबाजूला बघितलेले असतील यांच्यापैकी. तर हे सगळ्या प्रकारचे जे कीटक आहेत हे सगळे जेव्हा झाडावरती हल्ला करतात एक एक करून सगळे मिळून काही करून, तर त्यावेळेला झाडाला काहीतरी रिॲक्शन केली पाहिजे, स्वतःचं एक संरक्षण केलं पाहिजे, डिफेन्स ज्याला म्हणतो आपण ते केलं पाहिजे. आणि ते करण्यासाठी झाडामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारच्या योजना तयार होतात की झाड स्वतः पण काही योजना वापरतात. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये दोन भाग येतात. मी काय करतोय की सुरुवातीला थोडीशी एक ओळख करून देतो की पूर्ण नंतर काय गोष्ट असणार आहे त्याच्या बाबतीत, म्हणजे तुम्हाला सगळी टर्मिनॉलॉजी आधीच माहिती होईल आणि मग त्याच्यानंतर आपण तर झाडावरती एकदा तुम्ही हल्ला केला आहे कीटकांनी की वेगळ्या वेगळ्या प्रकारची झाडं वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या योजना अवलंबतात. तर त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून दोन प्रकारचे वर्गीकरण आहेत. एक आहे की फिजिकल मेकॅनिकल, त्याला अगदीच मराठीकरण त्याचं करायचं झालं तर यांत्रिक योजना असं म्हणत येईल, आणि दुसरे असतात रासायनिक योजना. आणि त्याच्यामध्ये झाडं वेगळ्या वेगळ्या प्रकारचे काटे आपल्या खोडावर उगवणं किंवा खोड कडक करणं किंवा पानंसुद्धा कडक करणं किंवा गुळगुळीत करणं काही वेळेला पानं अशा प्रकारच्या योजना अवलंबतात, किंवा मेणाचा थर आपल्या पानांवर पसरणं जेणेकरून की कीटकांना ते खायला तितकं सोपं पडणार. रासायनिक योजनांमध्ये काय असतं की झाडं स्वतःच विषारी रसायनं तयार करतात. आपल्याला बरीच माहिती आहे, आपण आयुर्वेदिक औषधं घेतो तर त्याच्यामध्ये असणारी बरीच रसायनं ही खरं तर विष असतात, थोडक्या प्रमाणात आपण घेतो आणि त्याचं औषध. बाकी या झाडांवर अगदी भरपूर प्रमाणात जर कीटकांनी हल्ला केला आणि खाल्ली झाडाची पानं तर ती विषारी रसायनं जी आहेत ती या कीटकांना हानिकारक असतात. आयतर त्याच्यामुळे कीटकांचा मृत्यू होऊ शकतो किंवा मग त्यांची जी काही म्हणजे जीवनमान आहे ते कमी होऊ शकतं किंवा इतर त्याच्यामध्ये घटक तयार होऊ शकतात. या दोन्ही प्रकारच्या ज्या योजना आहेत या काही वेळेला झाडामध्ये कायमस्वरूपी असतात. झाड ज्या वेळेला बी रुजतं तेव्हापासून त्याच्यामध्ये असू शकतात, त्यांना आम्ही इंग्लिशमध्ये कॉन्स्टिट्यूटिव्ह किंवा मराठीत आपण संविधानिक योजना म्हणू शकतो. आणि काही योजना कीटकांनी हल्ला केला की त्यानंतर झाड सुरू करतो. तर ह्या ज्या योजना आहेत यांच्यामध्ये आम्हाला सगळ्यात जास्त इंटरेस्ट आता आहे. त्याचं कारण फार साधं आहे की सुरुवात संशोधनाची अशी झाली की कीटकांनी हल्ला केला हे झाडाला समजत नस ना. आपण व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन असा फरक करतो कारण प्राणी हलतात म्हणून आपण त्यांना खात नाही, आणि झाडं एकाच जागी असतात म्हणून आपण समजतो की यांना खाल्लेलं चालेल, पण जीव दोघांमध्ये असतो. आणि झाडांमध्ये इतकी प्रतिकार शक्ती म्हणा किंवा इतकी संवाद क्षमता म्हणा कीटकांच्या विरुद्ध की आहे का, हा एक मोठा संशोधनाचा विषय. बरीच वर्ष लोक याच्यावरती संशोधन करतात. पण एक गोष्ट ह्या प्रतिसादात्मक ज्या योजना आहेत त्याच्यातून लक्षात येते की झाडांमध्ये ही क्षमता आहे.
ह्याचा अभ्यास करताना आता आपण जे बोललो त्याप्रमाणे काटे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या योजना जर आपल्याला चित्रात बघायच्या असतील तर अशा प्रकारे दिसतं. हे आता फॉर एक्झाम्पल डिंक तयार केला झाडाने, त्या डिंक सुद्धा बरेच कीटक खोड खातात झाडाचं किंवा खोडातून आत मध्ये घुसतात, तर ते जाताना त्यांना मज्जा व्हावा अटकाव व्हावा यासाठी तो डिंक तयार होतो आणि तो कडक होतो. त्याच्यानंतर मग त्याला जाता येत नाही त्या कीटकाला. आणि या डिंकामध्ये काही रसायनं पण असू शकतात जी की कीटकासाठी हानिकारक असू शकतात. थोडस मी आता हळूहळू रासायनिक ज्या योजना आहेत त्याच्याकडे येतो. आताच आपण बघितलं त्याप्रमाणे त्या प्रतिसादात्मक पण असू शकतात. आणि त्या रासायनिक योजनांमध्ये अजून एक मजेदार प्रकार जो आहे तो म्हणजे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. म्हणजे आता याचं मी मराठीकरण मुद्दाम केलं नाही, ते फार विचित्र वाटत होतं ऐकायला. सोप्या शब्दात मी समजावून सांगतो की काय होतं. कीटकांनी हल्ला केला की झाडांनी एक विषारी द्रव्य तयार करायचं आपल्या पानांमध्ये, आणि त्या कीटकांनी ते पान खाता खाता ते द्रव्य खाल्लं की त्या कीटकाला हानी पोहोचतो. असं एक साधं डायरेक्ट ज्याला आपण म्हणतो सरळ समीकरण असतं आहे त्याला डायरेक्ट डिफेन्स म्हणायचं. अशा प्रकारची जी द्रव्य असतात ती आपल्याला बरीच माहिती आहेत. फॉर एक्झाम्पल आपल्याला निकोटीन माहिती आहे, जे आपण अगदी तंबाखूमधून तंबाखूचं पाणी करून झाडांवर फवारतो कीटक जावेत निघून म्हणून, अशा प्रकारची बरीच द्रव्य. आणि दुसरी जी असतात त्यांना दुसरी जी योजना आहे त्याला म्हणायचे इनडायरेक्ट योजना, ज्याच्यामध्ये झाडं काय करतात कीटक त्यांचे शत्रू आहेत तर त्या शत्रूंच्या शत्रू कीटकांना बोलवायचं आपल्याला. ते बोलवण्यासाठी झाडं काय करतात की व्होलाटाईल केमिकल्स किंवा बाष्पीभवनशील किंवा बाष्पनशील जी काही द्रव्य आहे ती रिलीज करतात. म्हणजे तुळशीचा वास फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे, तर त्याच्यामध्ये बरीच बाष्पनशील द्रव्य असतात. तर ही सगळी झाडामधून बाहेर ते सोडतात आणि त्याच्या वासाने हे जे कीटकांना खाणारे दुसरे कीटक म्हणा किंवा दुसरे जीवन म्हणा त्यांना तिकडे आमंत्रण दिलं जातं आणि म्हणून ह्याला म्हणायचं इनडायरेक्ट डिफेन्स. अशा प्रकारची वेगळी वेगळी द्रव्य असतात, अशा प्रकारच्या योजना असतात. साधारणपणे त्याच प्रकारे कीटकांचंही वर्गीकरण आणि सगळ्यात सोपं आणि सगळ्यात आपल्या समोर रोज आपल्याला दिसतं ते वर्गीकरण म्हणजे स्पेशलिस्ट आणि जनरलिस्ट कीटक किंवा इन्सेक्ट असं आम्ही म्हणतो ज्यांना. तर स्पेशलिस्ट म्हणजे काय की जे फक्त एकच वनस्पती किंवा त्याचे जे काही भाऊबंध आहेत त्याच्या त्या कुळामधले त्या काही ठराविक वनस्पतींना खाणारे. आणि दुसऱ्यांना आम्ही म्हणतो जनरलिस्ट, ते बहुधा सगळ्याच प्रकारच्या झाडांची पानं किंवा सगळ्याच प्रकारची झाडं खातात. आणि साधी उदाहरण हा वांग्यातला किडा आहे, हा कायम वांग्यातच सापडतो, दुसरी किडे कुठेही सापडते त्याला आम्ही स्पेशलिस्ट बोलतो, त्याला आम्ही एक वनस्पती भक्षी बोलतो. आणि हा किडा जर तुम्ही बघितला असेल आणि मी नक्कीच बघितला असेल बायकांनी तर नक्की बघितलेला आहे की कोबी फ्लावर किंवा तुम्ही पावटे आणा दुसरं कुठलीही भाजी घरात आणली की त्यात सापडतो. इतकंच काय तर कापसाची जी बोंड असतात ती सुद्धा खातो, त्यालाच बोंडअळी असं म्हणतात. आणि अतिशय उपद्रवी असा हा कीटक आहे. तर या प्रकारचे वेगळ्यावेगळ्या टाईप वेगळ्यावेगळ्या प्रकारचे हे किडे असू शकतात. दुसऱ्या प्रकारचं वर्गीकरण त्याच्यामध्ये असतं ते म्हणजे चर्वण करणारे कीटक म्हणजे अळीवर्गीय किंवा ढाल किडे आपण बघतो, ते पानांचे तुकडे तोडतात आणि चावून चावून खातात. आणि दुसऱ्या प्रकारचे कीटक त्याच्यामध्ये असतात ते म्हणजे तुम्ही जर मावा बघितला असेल अशा प्रकारचे झाडावरती खूप सारे छोटे किडे असतात. तर डास जसं आपलं रक्त शोषतं तसं हे शोषण करतात झाडामधून, त्याचा जो रस आहे तो शोषून घेतात. हे दोन वेगळ्या प्रकारचे पुढे कीटक झाले, त्यांच्या खाण्यापिण्याच्या पद्धतीवरून त्यांचं वर्गीकरण केलं. सॉरी, त्यांचं जे आहे तोंडाची रचना ही चावण्यासाठी अळ्यांमध्ये किंवा ढाल किड्यांमध्ये तशीच तयार झालेली असते. आणि हे जे मावासारखे जे किडे असतात ज्यांना शोषण करायचं असतं त्यांचं तोंड अगदी निमुळतं एखाद्या इंजेक्शनच्या निडसारखं असतं आणि त्याच्याने ते शोषण करून घेतात झाडावरून. जसं आपण म्हणलं की झाडामध्ये बरेच विषारी घटक असतात, तर हे सगळे विषारी घटक जे आहेत हे ह्या कीटकांसाठी नक्कीच उपद्रवी असतात. बरं, कीटक असं तर करू शकत नाहीत इतक्या प्रकारची झाडं आहेत, तर फक्त बिनविषारी झाडं शोधायची. कारण झाडामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचं तरी विष तयार होतच असतं, ते बिनविषारी झाडं शोधायची कशी. इतकी बिनविषारी झाडं नाहीत पण आपल्या सगळ्याच झाडांमध्ये काही ना काहीतरी. मग कीटक काय करतात,
की ह्या विषयाचं काय करायचं आपण, त्याच्यासाठी एक काहीतरी स्ट्रॅटेजी तयार केली पाहिजे. अशा काही स्ट्रॅटेजी इन्सेक्ट म्हणजे जे कीटक आहे ते वापरतो. तर तीन मुख्य साधारणपणे त्याच्या ज्या आहेत स्ट्रॅटेजी, त्याच्यामध्ये एक म्हणजे डिटॉक्सिफिकेशन आपण म्हणतो, म्हणजे ते जे विष आहे त्याच्यावरती कीटकाने खाल्ल्यानंतर आपल्या शरीरामध्ये कीटकाच्या शरीरामध्ये रासायनिक प्रक्रिया करायची आणि त्याचं निर्विषीकरण करायचं. त्याच्यात बरेच प्रकार असतात करण्याचे. त्याला ते ऑक्सिजन जोडतात, कधी आपल्या शरीरात एखादा शर्करा रेणू त्याला जोडून टाकतात. आणि हे छोटे छोटे चेंजेस जरी केले त्या विषामध्ये तरी सुद्धा ते विष काही विष राहत नाही त्याच्यानंतर. त्यातला मुख्य घटक असा आहे की जास्तीत जास्त जास्ती करून जी विष झाडांमध्ये सापडतात ती आता मराठीत सांगायची झालं तर इंग्लिशमध्ये सांगतो तुम्हाला की नॉन पोलर टाईपची असतात, म्हणजे पाण्यात न विरघळणारी असतात. तर त्याने त्यामुळे होतं काय की आपल्या शरीरामध्ये मुख्य घटक तर पाणी असतं पण त्याच्यात ते विरघळत नाही. आणि मग जे आपल्या पेशी असतात तर जी पेशींची वॉल असते किंवा पेशींचं जे आवरण असतं त्याच्यामध्ये जे मेदयुक्त घटक असतात तर ही पाण्यात न विरघळल्यामुळे ती जाऊन त्या मेदयुक्त घटकांशी जाऊन मिळतात आणि तिथे ते काहीतरी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे उपद्रव करतात, कारण ते मेदामध्ये ते विरघळू शकतात आणि मग पेशी मरायला लागतात शरीरामधल्या. तर साधारणपणे बऱ्याच प्रकारची जी झाडांची विष असतात त्यांच्यामध्ये साधारणपणे हा एक घटक असतो. तर अशा विषाला ऑक्सिजन जोडून टाकणं किंवा एक शर्करेचा रेणू जोडून टाकणं किंवा दुसरं काहीतरी एखादा रेणू जोडून टाकणं, त्यामुळे होतं काय की ती शर्करा किंवा तो ऑक्सिजन ह्याच्यामुळे ती विष पोलर होतात, म्हणजे काय होतं ती पाण्यात विरघळायला लागतात आणि शरीरात जे पाणी आहे त्याच्यात ती पटकन विरघळून मग त्यांचं उत्सर्जन फार सोप्या पद्धतीने करता येतं. असं अशी साधारणपणे ती एक स्ट्रॅटेजी असते. काही कीटक तर जास्तीच हुशार असतात, ते काय करतात ही विष घेतात आणि आपल्या शरीरामध्ये असे स्पेशल कप्पे बनवतात ते, ज्याच्या पिढीवर त्यांना ठेवून देतात. त्याला इंग्रजीत सिक्वेस्ट्रेशन म्हणतात. मराठी शब्द मला इंग्रजीपेक्षाही फार अवघड वाटला, पण आपण सोप्या भाषेत म्हणायचं तर त्यांना कप्प्यामध्ये एका साठवून ठेवणे असं म्हणूया की ते साठवून ठेवतात. गंमत काय होते की हे कीटक अशा प्रकारच्या विषांना आपल्या शरीरात घेतात आणि आपल्या त्वचेखाली म्हणा किंवा मेद ग्रंथींमध्ये म्हणा त्यांना स्टोअर करून ठेवतात, त्यांना साठवून ठेवतात आणि जेव्हा पक्षी किंवा इतर मोठे प्राणी त्यांना खायला येतात तेव्हा ही विषारी द्रव्य त्यांना त्रास देतात. मग ते त्यातनं शिकतात की अरे या कीटकाला खायचं नाही, म्हणजे झाडाची जी संरक्षण योजना होती ती चोरून घेतात हे. तर अशा प्रकारे सिक्वेस्ट्रेशन किंवा विविधन नावाचा एक प्रकार असतो जो इव्हॉल्व झालेला आहे किंवा कीटकांनी आपल्यामध्ये तयार केलेला आहे. आणि तिसरं फार सोपं असतं की काही कीटक काय करतात ते विष आत घेतात पण आपल्या शरीरामध्ये भिनूच देत नाही, जितक्या लवकर असेल तितक्या लवकर त्याचं उच्चारण करतात. आणि असेही कीटक माहिती आहेत की ज्यांच्यामध्ये अतिशय विषारी द्रव्य जाऊ शकतात खाऊ शकतात ते, पण त्यांना काही होत नाही त्याच्यामुळे. ही जी ओळख आहे ती थोडी पुढे थोड्याशा रसायनशास्त्रामध्ये नेण्यासाठी फार काही त्याच्यावर डिटेल बोलणार नाही, पण हा जो डिटॉक्सिफिकेशन किंवा निर्विषीकरण हा जो प्रकार आहे हा सगळ्यात कॉमन आहे कीटकात. आणि त्याच्यात काय होतं की या कीटकांमध्ये त्यांच्या पचन संस्थेमध्ये ही काही विकरे असतात, एन्झाईम्स ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, आणि ही सगळ्यात कॉमन जी विकरे आहेत ती आहे सायटोक्रोम P450, जे मी म्हटलं आता की ऑक्सिजन जोडून टाकतात. तर ते ही लोक हे करतात, ही जी प्रथिनं आहेत ही तो ऑक्सिजन जोडतात विशेष. ग्लायकोसिल ट्रान्सफरेज, ग्लायको म्हणजे शुगर झाली, साखरेचा रेणू झाला, हे साखर जोडतात. त्याच्यानंतर ग्लुटाथायोनेज ट्रान्सफरेज एक असंच प्रथिनासारखा एक रसायन असतं जे ते जोडून टाकतात त्या विषाबरोबर आणि त्याच्यामुळे अतिशय सोप्या पद्धतीने त्या विषाला शरीरा बाहेर काढता येतात. आणि कार्बोक्सिलेशन पुन्हा तेच की त्या विषाला साधारणपणे पाण्यात विरघळवण्याची एक प्रॉपर्टी दिली पाहिजे, ते काम ही सगळी प्रथिनं करतात. आणि मुख्यत्वे करून ही सगळी त्या डिटॉक्सिफिकेशनमध्ये सामील असतात. आता इतके सगळ्या प्रकारचे कीटक आपण पहिल्यांदा चित्रामध्ये बघितले आणि वेगवेगळ्या प्रकारे ते झाडांशी संवाद साधतात, वेगवेगळ्या प्रकारे ते झाडावरती हल्ला करतात. तर त्यामुळे आपण बघतो की बऱ्याच प्रकारचे कीटक झाडाच्या वेगळ्या वेगळ्या भागांवर पण असतात. तर फक्त कीटक आणि झाडाचं विष इतकं
इतकंच ही संस्था मर्यादित नाही. होतं काय की तो कीटक जेव्हा ते विष घेतो तेव्हा आता मी जसं सांगितलं की त्या कीटकाचं भक्षण करणारे सुद्धा बाकी इतर कीटक असू शकतात, कोळी असू शकतात किंवा सरडे असू शकतात, पक्षी असू शकतात. अशा प्रकारचे जे इतर घटक आहेत ते सगळे हा इनिशियल जो काही संवाद आहे त्याच्यावर अवलंबून असतात आणि त्यांच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे इंटरॅक्शन पॉसिबल आहेत. काही पॉझिटिव्ह काही निगेटिव्ह, हा त्याला खाणार तो याला खाणार, ते दोघं मिळून त्या तिसऱ्याला त्रास देणार, ते बऱ्याच प्रकार होऊ शकतात याच्यामध्ये आणि होत असतात. आपण जर अगदी जवळून बघितलं आपल्या बागेत जाऊन हे सगळे प्रकार फार नीट बघायला मिळू शकतात. आता येऊ झाडांकडे, की कीटक हल्ला तर करतात, येतात आणि खायला सुरू करतात, झाडांना कसं करतात? तर असं काही असं काही संशोधन झालंय ज्याच्यातून असं सांगण्यात आलं की झाडांमध्ये सुद्धा विद्युत प्रवाह असतो. वेगळ्या वेगळ्या झाडांच्या ज्या पेशी आहेत त्यांच्यामध्ये एक लय असते या विद्युत प्रवाहाची आणि कीटकांनी झाडाचे तुकडे किंवा पानाचे तुकडे तोडायला सुरुवात केलं की त्याची जी व्हायब्रेशन आहेत, कंपनं जी आहेत त्याची, त्याचं समहाव सेन्सिंग करतात झाडं किंवा पालक आणि तो विद्युत प्रवाह एकदा खंडित होतो किंवा मग दिशा बदलतो आणि त्याच्यामुळे त्या पानामध्ये ज्याला खाल्लंय किंवा बाजूच्या पानामध्ये त्या विद्युत प्रवाहाद्वारे सूचना प्रसारण केलं जातं की बाबा आपल्यावरती हल्ला झालेला आहे. हा एक प्रकार आहे. त्याच्यानंतर दुसरा असा प्रकार आहे की हे कीटक जेव्हा झाड खातात तेव्हा आताच मी जसं म्हटलं की जी पेशींची आवरणं असतात त्यात मेद घटक असतात. ते मेद घटक कीटकांच्या तोंडामध्ये म्हणजे खाताना गेल्यानंतर कीटकांच्या तोंडात ती काही रसायनं जी आहेत ती मेद घटकांबरोबर जोडली जातात आणि त्याचं मेद घटक हे फॅटी ऍसिड आपण म्हणतो ज्याला आणि अमिनो ऍसिड म्हणजे प्रथिनांचा मूळ एक युनिट ज्याला आपण म्हणतो ते असतं. त्या दोघांचं एकदा संयोग तयार झालं की कीटक जेव्हा झाड खात असतो त्यावेळेला त्याची लाळ त्या झाडाला जिथे त्यांनी जखम केलेली आहे त्याच्यावर पडते आणि हे जे फॅटी ऍसिड अमिनो ऍसिडचे संयुग आहे ते तिथे पडतं. ते पडल्या पडल्या झाडाला हे ओळखण्याचे त्यांनी एक योजना तयार केलेली आहे झाड. ही जी साधारण संयुग आहे ही झाडाच्या जखमेवर पडली की झाडाला लगेच कळतं की आपल्यावरती कीटकाने हल्ला केलेला आहे आणि ते काय करतं झाड साधारणपणे जास्मोनिक ऍसिड नावाचं एक रसायन आहे ते तयार करतं आणि ते जास्मोनिक ऍसिड जसं आपण विद्युत प्रवाहाबद्दल बोललो ते अतिशय वेगाने सगळ्या झाडामध्ये पसरवलं जातं आणि हा एक हे एक रसायन आहे जे झाडांच्या बाबतीमध्ये जेव्हा कीटकांचा हल्ला होतो तेव्हा अतिशय उपयोगी रसायन आहे. झाडं जास्मोनिक ऍसिड तयार करतात आणि सगळ्या पानांना सूचना देतात की आपल्यावर कीटकाचा हल्ला झालेला आहे. जास्मोनिक ऍसिड जिथे जिथे जाऊन पोहोचतो तिथे तिथे झाडांनी जी काही संरक्षण योजना तयार केली आहे जसं आपण म्हणलो विषारी द्रव्य तयार करतात ही त्यासाठी सूचना आहे. जास्मोनिक ऍसिड पोचलं की ताबडतोब तिथे झाड विषारी द्रव्य तयार करायला सुरुवात करतं. म्हणजे जरी एक पान कीटकाने खाल्लं तरी दुसरं पान विषारी द्रव्य तयार करून तयार राहतं म्हणजे तोपर्यंत कीटक जर तिथे आला तर फार सहजपणे त्याला दुसरं पान खाता नाही येतं. तर अशा प्रकारे हा संवाद किंवा हे कम्युनिकेशन त्याच्यामध्ये चालू असतं आणि ही काही फार कॉम्प्लिकेटेड स्कीम अशी काही दाखवत नाही. मी मला एवढंच सांगायचं की खाल्ल्या खाल्ल्या हा रिस्पॉन्स जो काही असतो तो पानामधून असा त्याच्या देठामधून दुसऱ्या पानामध्ये दिला जातो अगदी सहजगत्या. त्याच्यामध्ये म्हणजे जसं आपण म्हणलं विजेचा प्रवाह असू शकतो किंवा हे रासायनिक घटक असू शकतात ज्याच्यामध्ये जास्मोनिक ऍसिड एक फार महत्त्वाचा एक घटक आहे. त्याच्या पलीकडे जाऊन हा जो जास्मोनिक ऍसिड आहे त्याला जर मिथाईल ग्रुपचं संयोग तयार झालं जास्मोनिक ऍसिडची तर हे जास्मोनिक ऍसिड बाष्पांशी तयार होतं. मिथाईल जास्मोनेट ज्याला आपण म्हणतो तर ते पानामधून बाहेर हवेत सोडलं जातं आणि ते हवेत सोडलेलं संयोग त्याच जातीच्या दुसऱ्या झाडांना जाऊन जेव्हा मिळतं त्यावेळेला त्या झाडांनाही कळतं की अरे कीटक आलेले आहेत आणि हल्ला झालाय आणि ती झाडं सुद्धा विषारी रसायन तयार करायला सुरू करतात. म्हणजे झाडं एकमेकांशी बोलतात ह्या ज्या मिथाईल जास्मोनेटच्या तो एक संवाद तिथे सुरू होतो. पुन्हा एकदा याच्या कॉम्प्लिकेशन मध्ये जात नाही मी. याच्यामध्ये काय आहे आपण आत्ताच बघितलं की जास्मोनिक ऍसिड छोटा जर लिहिलं इथे जास्मोनिक ऍसिड हे महत्वाचा घटक आहे. कीटकांशिवाय इतर शत्रू आहेत झाडांचे आणि ते शत्रू म्हणजे बुरशी आहे जीवाणू आहेत ते सुद्धा झाडांना त्रास देतात. तर जेव्हा कीटक हल्ला करतात तेव्हा जास्मोनिक ऍसिड तयार होतं आणि जेव्हा जीवाणू आणि बुरशी हल्ला करतात त्यावेळेला सॅलिसिलिक ऍसिड नावाचं एक रसायन तयार होतं
आणि झाड बरोबर दोघांमध्ये फरक करतं की मला बुरशीने हल्ला केलाय की कीटकाने हल्ला केला. मग बुरशी विरोधी रसायन तयार करू की कीटक विरोधी रसायन तयार करू. झाडाने ही पण एक योजना आपल्यासाठी तयार ठेवलेली असते. ह्या होतं काय, काही कीटक थोडे त्याच्यापेक्षा जास्ती हुशार असतात. ते आपल्या लाळेमध्ये जीवाणू घेऊन येतात, ते झाडाला खाताना त्या ज्या जखम करतात तिथे त्या ठिकाणी ते जीवाणू त्याच्या लाळेबरोबर टाकतात आणि झाडाला फसवतात. झाडाला वाटतं जीवाणूंचा हल्ला झालाय आणि ते सॅलिसिलिक ऍसिड तयार करतं आणि जीवाणूंच्या विरोधातली सगळी रसायने तयार करतं जी टॉक्सिक अजिबात नसतात, विषारी अजिबात नसतात या कीटकासाठी. पण यात होतं काय, ह्या सगळ्याचा एक मोठा मुद्दा यातला असा आहे की ही विषारी रसायनं तयार करणं हे अतिशय काय म्हणणार त्याला महाग पडतं झाडा. कारण आपली वाढ करायची त्यासाठी लागणारे जे घटक आहेत, पोषक तत्व आहेत, ती ही विषारी घटक तयार करायला वापरली जाते साधारणपणे. तर ही तत्व तयार करता करता झाडाची वाढ खुंटते. म्हणून जर बुरशीने हल्ला केला की कीटकाने हल्ला केला हे ठरवणं झाडासाठी फार महत्वाचं आहे. दोन्ही रसायनं तयार केली तर ते फारच खर्चिक होते. यात होतं काय, झाडांनी बुरशी विरोधी रसायन तयार केलं किंवा जीवाणू विरोधी रसायन तयार करायला घेतलं की त्याच्यामुळे जास्मोनिक ऍसिडचा जो पाथवे होता, जो कीटक विरोधी रसायन तयार करण्याचा पाथवे होता, तो सप्रेस केला जातो, तो दाबला जातो आणि त्याच्यामुळे कीटक विरोधी रसायन तयार होऊ शकतं. म्हणजे एकमेकांच्या विरोधी हे दोन पाथवे आहेत. आणि अशी काही योजना कीटकांनी वापरल्यामुळे ते झाडाला फसवतात आणि फार योग्य प्रकारे झाडावरती ते खाऊ शकतात. आता मी दोन उदाहरणं सांगेन तुम्हाला. असंच म्हणजे बरीच माहिती झाली मला वाटतं की वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतात किंवा असं काही मजेदार उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये. वाचायला ऐकायला जरा विचित्र वाटतं. मस्टर्ड ऑइल बॉम्ब आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, मोहरीचं तेल. आणि मोहरीच्या तेलाला एक असा वास येतो, मुळ्याला वास येतो किंवा अशा. तर ही जी मुळावर्गीय किंवा मोहरीवर्गीय झाडं आहेत, सगळी एकाच कुळातली झाडं आहेत, त्यांच्या सगळ्यांमध्ये ग्लुकोसिनोलेट नावाचे रसायन असतात. उबी फ्लॉवर ही सगळी त्याच्यात बोलतात. आणि तो जो आपल्याला खाताना एक वास येतो या सगळ्या झाडाचा, तर तो सगळा त्या ग्लुकोसिनोलेट सुळेत मोरी म्हणा, लाल मुळा, पांढरा मुळा, असे कोणते आपण झाडं घेतली तरी त्याच्यामध्ये साधारणपणे हे ग्लुकोसिनोलेट नावाचे रसायन असतात. फार गमतीदार एक व्यवस्था झाडांनी करून ठेवली होती. साधारणपणे हे ग्लुकोसिनोलेट नावाचं जे केमिकल आहे, तर ते ग्लुकोसिनोलेट स्वतः जे असतं ते विषारी नसतं. म्हणजे विषारी द्रव्य झाडाने स्वतःमध्ये ठेवायचं तर झाडालाही विषारी असू शकतं ते, त्यामुळे त्याला वेगळं ठेवणं अतिशय जरुरी आहे. पण ह्या केसमध्ये काय होतं की ग्लुकोसिनोलेट जे आहे त्याच्यावरती एक शर्करेचा रेणू असतो, एक आणि तो शर्करेचा रेणू तोडू शकतो असं एक विकर असतं, एन्झाईम असतं, ज्याचं नाव आहे मायरोसिनेज. ग्लुकोसिनोलेटवर मायरोसिनेजची जर ऍक्शन झाली आणि शर्करा रेणू काढला गेला त्यातला, तर त्याच्यातून जे तयार होतं ते आपल्याला जी मुळ्याची किंवा मोरीची अशी जंडणीची आपल्याला चव येते ते देणारं रसायन, त्याचं नाव आहे आयसोथायोसायनेट. ते खरं मस्टर्ड ऑइल आहे, आयसोथायोसायनेट. आपल्याला ती विषारी नाही आहे, कीटकांना अतिशय विषारी असतात. तर हे जे आयसोथायोसायनेट आहे हे तयार झालं तर कीटक मरतात, बरेचसे कीटक मरतात. आता गंमत अशी आहे, मग झाडाने काय केलं की आयसोथायोसायनेट जर झाडात ठेवलं तर झाडाला विषारी. म्हणून त्यांनी काय केलं, दोन वेगळ्या प्रकारच्या पेशी तयार केल्या. एकामध्ये ग्लुकोसिनोलेट ठेवायचा, दुसऱ्यामध्ये आयसोथायोसायनेट ठेवायचा, सॉरी मायरोसिनेज ठेवायचा. ते दोन वेगळेवेगळे राहतात, शांतपणे राहतात. ज्या वेळेला कीटकाचा हल्ला होतो आणि तो खायला सुरू करतो त्यावेळेला या दोन्ही सेल या तुटतात आणि हे दोन जे घटक आहेत ते एकमेकांच्या सानिध्यात येतात आणि मुळात त्याच्यापासून आयसोथायोसायनेट तयार होतो. असं बॉम्ब डिटोनेशन सारखी ही मेकॅनिझम आहे, म्हणून लोकांनी याला मस्टर्ड ऑइल बॉम्ब म्हणून टाकतो. तर हे फार मजेदार अशी सिस्टम आहे. तुम्ही जर बघितलं असेल कोबी फ्लॉवर आणि या वर्गातल्या भाज्यांवर, फार तुम्हाला फार अशी विविधता कीटकांची दिसणार नाही, फार कमी प्रकारचे कीटक दिसतात. जे ह्या प्रकारच्या योजनेला समजून त्याच्या विरोधात वागू शकतात असेच कीटक तिथे दिसू शकतात.
अदरवाईज हे आयसोथायोसायनेट जी असतात ते अतिशय विषारी असतात. तीन प्रकारचे किंवा चार प्रकारचे मी म्हणेन कीटक असतात जे ही आयसोथायोसायनेट्स जी विषारी द्रव्य आहेत त्यांना सहन करू शकतात. एक म्हणजे पिएरिस्टापी किंवा ज्याला आपण कॅबेज बटरफ्लाय म्हणतो त्याला मराठीत काय म्हणतात किंवा कदाचित मराठी नावच नाही. दुसरा हा जो डायमंड बॅक मॉथ ज्याला म्हणतात तो टेलर झायलोस्टेरा तो असतो. आणि ही जी अळी मगाशी मी तुम्हाला दाखवली जी सगळ्याच भाज्यांमध्ये मिळते आपल्याला ती एक अळी आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त एक सॉफ्ट फ्लाय नावाची एक माशी असते तिची अळी ती या झाडांवर खाऊ शकते. या सगळ्यांच्या वेगळ्या वेगळ्या योजना आहेत. ह्या तिघांच्या योजना रासायनिक आहेत. काहीतरी त्या आयसोथायोसायनेट्स किंवा ग्लुकोसिनोलेट्सला काहीतरी रासायनिक प्रक्रिया करायची अशा प्रकारच्या योजना आहेत. पण ही जी आहे अथालिया रोझी ती करते सिक्वेस्ट्रेशन. ती आपल्या रक्तामध्ये इतकं आयसोथायोसायनेट जमवते पण ते त्याला का विषारी नाही हे आजपर्यंत कोणाला कळलेलं नाही. आणि त्याला जर कुठला दुसरा कीटक खायला आला वगैरे असं आणि त्याच्या त्वचेला जर भूक पडलं तर त्याचं फसकन त्याचं ते रक्त बाहेर शकतं. आणि त्याला तो जो मुळ्याचा वास येतो आणि त्याच्यामध्ये जे आयसोथायोसायनेट्स असतात त्यामुळे तो जो भक्षक आहे तो पडून जातो. अशी फार छान ती योजना ते करतात. हे जे बाकीचे तीन आहेत ते काय करतात, जो पहिला मी तुम्हाला म्हटलं कॅबेज बटरफ्लाय वरती किंवा व्हाईट कॅबेज बटरफ्लाय ज्याला म्हणतात तो काय करतो की ह्या ग्लुकोसिनोलेट पासून नायट्राइल नावाचं एक रसायन तयार करतो. आणि हे जे विषारी आयसोथायोसायनेट आहे त्याला तयारच होऊ देत नाही. दुसरा कीटक आहे तो म्हणजे तो जो डायमंड बॅक मॉथ म्हटलं तो काय करतो की तोही ग्लुकोसिनोलेटमधला जो सल्फर ग्रुप आहे इथला किंवा सल्फेट ग्रुप आहे तो काढून टाकतो तिथून आधीच. आणि आयसोथायोसायनेटपर्यंत जाऊच देत नाही. ही जी काही रासायनिक प्रक्रिया आहे ती फॉर्मेशनच होऊ शकत नाही. तर ते डिसल्फोग्लुकोसिनोलेट नावाचं रसायन तयार करतो. तिसरा प्रकार जो आपल्या सगळ्या भाज्यांमध्ये मिळणारी जी अळी आहे ते काय करते, ती ग्लुको ते आयसोथायोसायनेट ते जे विष आहे ते तयार होऊ देते. पण जसं पहिले डिटॉक्सिफिकेशनबद्दल आपण बोललो तर त्याच्यामध्ये एक ग्लुटाथायोन नावाचं एक तीन अमिनो ॲसिडचं कंपाऊंड असतं त्याला सरळ या आयसोथायोसायनेटला जोडून टाकतो आणि त्याला पाण्यात विरघळून शरीरातून बाहेर पडतात. अशा ह्या तीन ते चारच योजना आहेत ज्या ह्या आपल्या मस्टर्ड ऑइल बॉम्बच्या अगेन्स्ट काम करतात. इतर योजना त्याच्या बाबतीत काम करत नाहीत. बरेचसे असे कीटक आहेत की आपल्या या मोरीवर्गीय झाडांवरती खाल्ल्यानंतर ते ताबडतोब मरून जातात आयसोथायोसायनेट. दुसरं मी तुम्हाला एक उदाहरण सांगेन ज्याच्यावरती ह्या मोरीवर्गीयवरती आम्ही आता सध्या काम करतोय. पूर्वी थोडंसं केलं, त्याच्या आधी आम्ही जे काम केलं ते या झाडावर आणि याच्यावरती असलेल्या कीटकांवर थोडंसं काम केलं. हे झाड आहे काय म्हणणार त्याला वाईल्ड टोबॅको म्हणजे जंगली तंबाखू. आणि बरेच कीटक असतात त्याच्यावर पण त्यांच्यापैकी फार विशिष्ट महत्त्वाचा असा हा म्हणजे मंडुका सेक्स्टा किंवा टोबॅको हॉर्नवर्म ज्याला म्हणतात. त्याच्या तुम्ही जर बघितलं तर मागे असं एक हॉर्नसारखं स्ट्रक्चर आहे म्हणून त्याला टोबॅको हॉर्नवर्म म्हणतात. तर तंबाखूच्या झाडांवर विशेष करून येतो अमेरिका उपखंडामध्ये आणि संपूर्ण झाड खाऊ टाकतो तंबाखूचं काही ठेवत नाही. आता गमतीदार प्रकार असा आहे की या झाडामध्ये हा तंबाखू आहे जरी जंगली असला तरी तंबाखू आहे. आणि जंगली आहे म्हटल्यानंतर अजूनच त्याच्यामध्ये निकोटीन असतात. आपण जो वाढवतो तंबाखू खरंच ज्याचा तंबाखू आपल्याला माणसं वापरतात त्याच्यासाठी लागतो असा त्याच्यामध्ये थोडं कमी असतं. हे जंगलीमध्ये फार जास्ती निकोटीन असतं. हे जे निकोटीन आहे ते आपल्याला जर माहिती असेल तर जगातलं पहिलं इन्सेक्टिसाईड आपल्याला माहिती आहे निकोटीन. त्याच्या आधी आपल्याला इन्सेक्टिसाईड नावाचं काहीही माहिती नव्हतं. ते पहिले काही आपल्याला पुरावे मिळतात तर लोकांनी तंबाखूच्या पानांचं पाणी तयार करून ते दुसऱ्या झाडांवर मारायचं कीटक घालवण्यासाठी म्हणून वापरलेलं आहे. एवढं ते नोन असं इन्सेक्टिसाईड आहे कीटकनाशी रसायन आहे आणि त्याचा इतका त्रास होऊ शकतो. आपल्या माणसांना सुद्धा जास्ती तंबाखू घेतल्यावरती त्रास होतो तर ते कीटक इतके कीटक ते खाऊन मरू शकतात. हा मात्र एक फार विशिष्ट आहे की हा कितीही तंबाखू खाल्ला तरी ते पान खाल्लं कितीही कुठे त्याच्यामधून खाल्लं तरी त्याला काहीही होत नाही. तंबाखूचे कॅन्सर बरं करायला वापरते औषध कीटक का नाही तो काय तयार करतो ते. हा तिथपर्यंत चालेल तिथे जाऊ आपण. आज घेतलेलं नाही आहे माझ्या याच्यामध्ये.
तर हे साधारण झाड अमेरिकेचा जो दक्षिण भाग आहे ज्याला युटा किंवा ॲरिझोना प्रांत आहे तिथे वाळवंट आहे सगळं, तर तिथे हे झाड मिळतं. आणि काम आम्ही केलं ते साधारण जर्मनीमध्ये मॅक्स प्लॅंक इन्स्टिट्यूट जसं पूर्वनी ओळखली होती त्याच्यामध्ये, तर तिथे बाकीचं काम केलं. तर हे साधारणपणे झाड तिथे जाऊन तिथे तो कीटक बघून त्याच्यावरची त्याच्यावरचं संशोधन झालेलं आहे. हे जे झाड आहे जंगली तंबाखू याच्यामध्ये बरेचसे विषारी पदार्थ आहेत, त्यातला निकोटीन हा एकच आहे, बरेच बाकीचे आहेत पण निकोटीन एक आहे. आणि हा तक्ता जर तुम्ही बघितला तर आपण इतकंच निकोटीन सहन करू शकतो. आणि हा म्हणतो का सेक्स्ट्रा ज्याच्याबद्दल आपण बोलतो तो आपल्या 700 पट जास्ती निकोटीन केवढं त्याचं निकोटीन टॉलरन्स म्हणता येईल आपल्याला की शकत. आणि असा दुसरा कोणताही कीटक म्हणा किंवा दुसरा कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपल्याला माहिती नाही की तो इतकं निकोटीन टॉलरेट करू शकतो का आणि कसं करू शकतोय हे करण्यासाठी म्हणून सगळं संशोधन की बाबा हे काय कसं शक्य आहे, आपण काय करू शकत नाही, याला काय असं काय स्पेशल आहे. असं लक्षात आलं की 90च्या दशकामध्ये लोकांनी थोडेसे काही असे पेपर पब्लिश करून ठेवलेले आहेत, संशोधन करून ठेवलेले आहेत. आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा काय करतो की त्या कंपाऊंडला त्या निकोटीनला ऑक्सिजन जोडतो वेगवेगळ्या प्रकारे आणि त्याच्यामुळे त्याचं डिटॉक्सिफिकेशन होतं. आम्ही जेव्हा काम करायला सुरुवात केलं तेव्हा आम्हाला एकही ऑक्सिजन लागलेला निकोटीनचा रेणू मिळाला नाही, असं काही नसतंच त्याच्यामध्ये. तुम्ही इतकं त्या मंडुका सिक्स्टाला तुम्ही घ्याल आणि त्याचं केमिकल ॲनालिसिस रासायनिक पृथक्करण कराल त्याच्यामध्ये फक्त निकोटीन आणि निकोटीन मिळतं, दुसरं कुठलंही संयुग निकोटीनचं मिळत नाही. असं आम्ही साधारणपणे आमचे पहिली 2-3 वर्षाचं जे काही संशोधन झालं त्याच्यामध्ये दिसलं. म्हणजे ते अजूनच भीतीदायक होतं की इतकं निकोटीन बॉडीमध्ये आणि त्याला काहीच होत नाही. तर बरेच आम्ही त्याच्यावरती पुढचं संशोधन केलं आणि असं ठरलं की आजकाल तुम्हाला माहिती असेल की प्रत्येक आपल्यामध्ये जे काही आपल्या आपले ट्रेड्स म्हणतो आपण काय म्हणायचं त्याला त्यांना काहीतरी जीन्स रिस्पॉन्सिबल असतात असं म्हणतो आपण. आपल्या अंगात जीन्स आहेत, डीएनए आहे आणि त्याच्यामधून येणारे जीन्स आहेत. तर आम्ही म्हणलं की हे निकोटीनला सहन करणारं जीन कोणतं या कीटकामधलं ते शोधावं. ते एकदा सापडलं की आपल्याला खरंच कळून येईल की होतंय काय नक्की. म्हणून आम्ही हे संशोधन सुरू केलं आणि त्याच्या बऱ्याच पद्धती आहेत. तर त्यामध्ये आम्ही हे एक मायक्रो ॲनालिसिस नावाची एक पद्धत आहे ती आम्ही वापरली. आणि असं लक्षात आलं की मगाशी मी तुम्हाला एक सूची दाखवली की त्याच्यात सायटोक्रोम P450 नावाची जी प्रथिनं आहेत जी विकर आहेत जी डिटॉक्सिफिकेशनमध्ये येतात त्यातलं सगळ्यात वरचं नाव आहे सायटोक्रोम P450. हे ऑक्सिजन जोडतं प्रत्येक रेणू. तर हे आम्हाला त्याच्यामध्ये सापडलं की जेव्हा तंबाखूमधून किंवा या तंबाखू खातो हा कीटक तेव्हा हे एक जीन आहे ते खूप जास्ती प्रमाणामध्ये या कीटकामध्ये तयार व्हायला लागतं. तर पहिलं तर सगळं संशोधन सांगतंय ऑक्सिजन चिकटतो, हे पण आम्हाला जीन मिळालं जे ऑक्सिजनच चिकटवतं आणि तरी सुद्धा आम्हाला ऑक्सिजन चिकटलेलं कुठे मिळतच नाही, हा काय प्रकार आहे. म्हणून आम्ही पुढे थोडंसं त्याचा संशोधन करायचा प्रयत्न केला. आणि जीन सायलेन्सिंग तुम्ही ऐकलं असेल की एखादं जीन जे एक्सप्रेस होतं बॉडीमध्ये तर त्याचं फंक्शन पूर्णपणे बंद करून टाकायचं, तर असं काहीतरी करूया म्हणून आम्ही म्हणलं हे बंद करू आणि मग याला निकोटीन खाऊ बोलू बघू कसा जातो ना. म्हणून आम्ही ते जीन सायलेन्सिंग करण्यासाठी सुरू केलं तेव्हा असं लक्षात आलं की ह्या कीटकांमध्ये जीन सायलेन्सिंग सुद्धा करता येत नाही, अतिशय अवघड आहे. कारण जीन सायलेन्सिंगला लागणारी जी काही एक व्यवस्था आपल्या शरीरामध्ये असते, झाडांमध्ये असते किंवा इतर बऱ्याचशा जीवांमध्ये असते, तर ती ह्या कीटकांमध्ये त्यातले महत्त्वाचे घटक त्या व्यवस्थेमध्ये ते नाहीच आहेत, त्यामुळे त्याचं जीन सायलेन्सिंगच होऊ शकत नाही. मग बराच त्याच्यावरती विचार केल्यानंतर असं लक्षात आलं की एक डीएनए जसं आपल्याला माहिती आहे डी ऑक्सिजन रायबो न्यूक्लिक आम्ल ज्याच्यामध्ये साधे जीन्स असतात त्याच्यापासून त्या जीनचा आरएनए तयार होतो रायबो न्यूक्लिक आम्ल आणि तो आरएनए तयार होतो त्या आरएनएमधली जी माहिती असते ती वाचून त्याचं प्रथिन तयार केलं जातं पुढे. तर तो आरएनए जो आहे तो त्या आरएनएला सारखा असणारा पण आरएनए युजली एकच स्ट्रँड असतो. आम्ही काय करतो म्हणजे साधारणपणे जीन सायलेन्सिंग जेव्हा होतं तेव्हा त्या सिंगल स्ट्रँड म्हणजे एकच आरएनएचा तंतू जो असतो त्याला जर दुसरा जोडला गेला तर ते दोन्ही डिग्रेड होतात, त्यांचं एन्झायमॅटिक डिग्रेडेशन केलं जातं सेलमध्ये किंवा पेशीमध्ये.
हा डबल स्टँडर्ड कसा करायचा, हा डबल स्टँडर्ड केला की आपल्याला जीन सायलेन्स करता येईल, कारण आरएनए एकदा डिग्रेड झाला की पुढे त्याचं काहीच फंक्शन होणार नाही, म्हणून आम्ही तो आरएनए डिग्रेड करावा अशी एक व्यवस्था करून म्हणून काहीतरी विचार केला. मग असं लक्षात आलं की समजा याच्याकडे व्यवस्था नसेल पण झाडाकडे तर आहे ती वापरू, मग झाडालाच ट्रान्सजेनिक बनवलं, जीएमओ ज्याला आजकाल आपण म्हणतो, जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम, आम्ही रिसर्चसाठी बनवले तर ते जीएमओ असा तयार केला की हा इन्सेक्टच्या जो आरएनए आहे त्याच्याशी रिलेटेड डबल स्टँडर्ड आरएनए, दोन स्टँडवाला आरएनए तयार करेल आणि जेव्हा हा कीटक त्याच्यावरती खाईल, म्हणजे आई जेव्हा त्या झाडावरती खाईल तेव्हा तो डबल स्टँडर्ड आरएनए तो पोटात जाईल आणि पोटातल्या पेशींमध्ये जाऊन ते जे जीन आहे सायटोकॉन P450 आमचा त्याला जाऊन सायलेन्स करेल, अशी एक व्यवस्था करून म्हणून हा एक उपयोग सगळा आम्हाला करावा लागला. आणि केला, केल्यानंतर असं लक्षात आलं की हे फार छान काम करते ही व्यवस्था सगळी, आणि त्या जो काही किडा आहे त्याचं जीन पण छान सायलेन्स झालं, म्हणजे इतकं सायलेन्स झालं की 90% फंक्शन त्याचं गेलेलं होतं. फक्त झालं इतकंच की ते जीनचं 90% फंक्शन जाऊन सुद्धा त्या किडेला काही फरक पडत नाही, तितकंच निकोटीन खात होतं आणि त्याला काही होत नाही. विचित्र आहे, म्हणजे त्या वेळेला जेव्हा हे सगळं झालं तेव्हा PhD स्टुडंट याच्यावर काम करत होते, म्हणजे आमचा प्रोजेक्ट बदला सर काही आम्हाला, तर त्यामुळे आम्ही बंदच करत होतो तो प्रोजेक्ट. फक्त आमच्याकडे काय आहे, तुम्हाला माहिती असेल की फक्त अमेरिका असा एक देश आहे जिथे ही जीएमओ ज्याला म्हणतो आपण की जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम किंवा प्लॅन्ट्स, ही तुम्हाला वाईल्ड हॅबिटॅटमध्ये म्हणजे असं ओपन हॅबिटॅटमध्ये लावण्याची परवानगी आहे. तिथे तुम्ही रिचसर परवानगी घेऊ शकता आणि तिथे तुमची झाडं लावू शकता. आणि आमचं फील्ड स्टेशन हे अमेरिकेतच होतं जिथे आम्हाला हे करण्याची परवानगी आहे. आपण त्यामुळे शेवटचं एक उपाय काहीतरी करून बघावं म्हणून ही जी आम्ही झाडं तयार केली होती जीन सायलेन्स करणारी कीटकाचं, ती नेऊन तिथे लावली जाते त्या वनवंटामध्ये. आणि तिथे लावल्यानंतर त्याच्यावरती ते किडे खायला दिलं त्यांना, साधारण एक महिनाभर आम्ही ते सगळं बघत होतो, काही फरक नाही काही करा, त्यांना तिथेही काही व्यक्ती नाही दिसत नाही. म्हणजे पुन्हा एकदा की हा प्रोजेक्ट आता बंद करू. आम्ही ऑलमोस्ट शेवटचा आठवडा आमचा फील्ड स्टेशनमधला होता आणि त्यावेळेला आम्हाला असं लक्षात आलं की आम्ही असं एक गोष्ट मोजत होतो की बऱ्याच गोष्टी मोजल्या आम्ही, बऱ्याच गोष्टींचं अनालिसिस केला की इन्सेक्ट कसे वावरत आहेत या झाडांवर किंवा किती खातात, कमी खातात, जास्ती खातात, काय काही फरक नव्हता. फक्त एकच लक्षात आलं की दिवसाच्या वेळेला हे कीटक जर आम्ही समजा 6:30 100 किडे झाडावर सोडले आणि संध्याकाळी 6 जाऊन त्यांना मोजलो तर जेवढे इथे सापडतात साधारणपणे नॉर्मल झाडावर तेवढे जीन सायलेन्स करणाऱ्या झाडावर पण तेवढे सापडतात. मात्र रात्री आम्ही जर 6 संध्याकाळी किडे झाडावर सोडले आणि 6:30 मोजायला गेलो तर जीन सायलेन्स करणाऱ्या झाडावरचे किडे कमी झालेले आमचे, हा एकच फरक आम्हाला सापडला. एवढं सगळं केल्यानंतर त्याचा इतकासा छोटासा फरक सापडला, काहीतरी तर नक्की वेगळं आहे. एवढं तर आत्ता कळलं की बाबा ते जीन काहीतरी काम करत आहे आणि काहीतरी चालू आहे. म्हणून काय आहे म्हणून तिथे रात्री जाऊन बसायचं फील्डमध्ये की रात्री किड्याचं होतं आहे काय बघायला, जाणार कसं. तुम्हाला माहिती असेल ॲरिझोना आणि हा जो भाग आहे सगळा तो जो वाळवंटी भाग आहे तिथे काय आहे, तिथे रॅटल स्नेक इतके असतात आजूबाजूला की रात्री जाऊन बसणं म्हणजे तर सर्व प्रकार त्याच्याबरोबर बिच्चू आणि बाकीचेही बरेच प्रकार असतात त्याच्याकडे. तरी पण आपलं ही जागा आपण गेलो बा तिथे आणि जाऊन बसलो पण फार वेळ की जाय बसायला आम्हाला लागलं नाही. जसं सूर्य मावळतो त्या मिनिटाला आमच्या साधारणतः जो फील्ड प्लॉट होता त्याच्या आजूबाजूला जे काही काय म्हणणार त्याला वृक्ष लागवड किंवा काही अशी झाडं होती लागवड नसेल जंगली पण असतील त्याचे जे काही पालापाचोळा पडलेला आहे त्यामधून एकदम असं आर्मी मार्च केल्यासारखे हे छोटे कोळी आमच्या सगळ्या या फील्ड प्लॉटकडे शेताकडे एकदम मार्च आणि हे यायचे आणि बरोबर जीन सायलेन्स झालेले आमची किडी घेऊन जायची. मॅक्सप्लॅन्कसारखी इन्स्टिट्यूट ज्यांच्याकडे जगातले अद्ययावत तंत्रज्ञान आहे त्यांना 1.5 वर्षाच्या रिक्षामध्ये काही कळलं नाही, त्या कोळ्यांना 10 मिनिटात कळते नाही गमत आहे तर त्यांनी कसं काय ओळखलं बरोबर तेच कोणी काय म्हणतात तेवढेच इन्सेक्ट पण पिढी आमचे जे रेग्युलरवाले इन्सेक्ट ज्यांना जीन सायलेन्स झालेलं नाही आहे ते ठीक आहे. म्हणून आम्ही काय केलं भरपूर कोळी पकडले त्यांना आणले आमच्या लॅबोरेटरीमध्ये आणि तिथे बघायचा प्रयत्न केला की हे करतात काय कसं काय ओळख. तर मी तुम्हाला दोन व्हिडिओ दाखवतो. काय केलं आम्ही एका
छोट्याशा दरीमध्ये या कोळ्यांसमोर आमचे हे जे काही अळ्या होत्या त्या दिल्या. तर ही जी आपली नॉर्मल झाडावर खाणारी जी अळी आहे ती दिल्यानंतर तुम्ही बघा की ह्या कोळ्याला इथे पाया आणि त्याचे जे पालपी ज्याला म्हणतात त्याच्यावरती केस असतात आणि ते केसच त्याचं नाक आणि जीव असते. त्याच्यानेच तो वास घेतो आणि त्याच्यानेच तो चव होतो. तर तो येतो ते चिकटून त्याला आमच्या आळीला बघतो की काय आहे आणि बोलवतात तुम्ही खात नाही त्या आळीला. आता तेच जर जीन सायलेन्स केलेली जी आळी आहे आमची ती जर आम्ही त्याला दिली तुम्हाला लगेच फरक लक्षात येईल. त्याला आम्ही प्रे असेसमेंट म्हणतो. पागल निघून गेला तो जातो तिथे आणि सरळ आला करतो आणि बरेचसे जे कोळी असतात ते आधी विष विषारी डंक मारतात आणि मग त्यांचं जे प्रे आहे ते शांत झालं. इमोबिलायझेशन त्याला आपण म्हणतो ते झाल्यानंतर ते खायला सुरू करतात. आणि साधारणपणे हा जर व्हिडिओ मी 10 ते 15 मिनटं सुरू ठेवला तर तुम्हाला दिसेल की त्या डबीमध्ये ती आळी नाही गेली सर सगळी खाऊ ना एवढं खाऊ ना. असा तो एक बिहेवियर त्या कोळ्यांचा आम्हाला तिथे बघायला मिळाला. म्हणलं असं काय आहे की जे यांना समजते आणि आम्हाला समजत नाही त्याचा काहीतरी अभ्यास तर केला पाहिजे. म्हणून त्याला आणलं लॅबमध्ये सगळ्यांना पुन्हा एकदा आणि बघितलं तर त्या हा साधारणपणे एक ही एक स्कीम आहे की ज्याच्यामध्ये आपण लक्षात येतो की तोंडामधून निकोटीन आत जातं पिढ्यामध्ये पिढ्याच्या शरीरामध्ये आणि या दोन नळ्या एकमेकांमध्ये या क्रीडा फार साधासा असतो. त्वचेची एक नळी आणि त्याच्या आतमध्ये पचन संस्थेची एक नळी इतर असं काही फार काही स्पेशल नसतं. आणि इथे हे माल्पिगेन ट्यूब्युल नावाचं एक ऑर्गन असतो आणि बाकी ही जी पोकळी आहे ह्या बाजूला सगळी या सगळ्यामध्ये त्याचं रक्त किंवा हिमोलिम्स ज्याला आपण म्हणतो किड्यांच्या भाषेमध्ये तर ते असतं तिथे. तर निकोटीन शरीरामध्ये जातं आणि रॅपिड एक्सक्रिशन नावाची एक मेकॅनिझम मी तुम्हाला सांगितली उत्सर्जन तर त्या प्रकाराने ते निकोटीन किड्याच्या उत्सर्जित करून टाकतात. पण निकोटीन फार मजेदार द्रव्य आहे. निकोटीन पाण्यातही विरघळतं आणि मेदातही विरघळतं त्यामुळे निकोटीनला कुठे थांबवणं आपल्या बॉडीमध्ये शक्य नाही म्हणून निकोटीनचा एवढा त्रास होऊ शकतो आपल्याला. तर त्यामुळे होतं काय दुसऱ्या पद्धतीमध्ये या किड्याच्या अंगातून त्याच्या जी काही पचन संस्थेची जी काही नळी आहे त्याच्यामधून ते पास होतं आणि त्याच्यामधून ते त्याच्या रक्तामध्ये जाऊन मिसळतं नाही. आणि साधारणपणे रक्तामध्ये मिसळलेली सगळी विषारी द्रव्य माल्पिंग एंड ट्यूबल जे असतात ओढून घेतात आणि त्यांना परत उत्सर्जन संस्थेकडे पाठवून त्याच्यामधून काढून टाकतो. ही साधारणपणे एक व्यवस्था आहे सगळ्या किड्यांमध्ये असते आणि विषारी द्रव्य. तर हे कसं काय होतंय म्हणून आम्ही बराचसा रिसर्च केला त्याच्यावरती होतंय काय करून तर आम्हाला एक त्या कोळ्याचा एक बिहेवियर एक असं वागणूक आम्हाला असं लक्षात आलं की काही कोळी ते आमच्या आळीकडे जात सुद्धा नाहीत असे लांबून पडून जातात टच सुद्धा करतात. तेव्हा आमच्या लक्षात असं आलं की काहीतरी बाष्पंशील आहे का तिथे. त्यावेळेला असं लक्षात आलं की जे आमचं जीन सायलेन्स कॅटरपिलर आहे किंवा आहे त्याला ते खातात आणि जे दुसरे आहे ते कोळी आल्या आल्या जसं आपल्याकडे स्मोकिंग करणारे जे लोक असतात धूम्रपान करणारे त्यांच्या अंगाला कायम निकोटीनचा वास करतात तसे हे किडे काय करतात ही जी छोटी छोटी इथे काळी रंग दिसत आहे ते त्याचे नागपुडे आहेत ॲक्च्युली तर त्याच्यामधून असं सुस्कारा सोडतात ते निकोटीनचा आणि ते कोळी पळून जातात. पुढे बऱ्याच रिसर्च केला त्या कोळ्यांना निकोटीनने काहीच होत नाही तेही भरपूर निकोटीन खाऊ शकतात पण ते सुस्करायला लागून पडतात. म्हणजे झाडाचं विषारी द्रव्य ते यांनी कसं वापरलं आणि त्याला बरोबर पुढचा आपला जो कोणी शत्रू आहे त्याला घालून पळवून लावण्यासाठी त्यांनी ते वापरलं. तर मला वाटतं की साधारणपणे याच्यामध्ये झालं असं की म्हणजे रिसर्च समरी जर बघायची झाली तर पुढे आम्ही रिसर्च करून असं आम्हाला मिळालं की सगळं जग याला सायटोक्रोम P450 ऑक्सिजन जोडणारं एन्झाईम म्हणतं ते आमच्या केसमध्ये हे जे नवीन एन्झाईम आम्हाला मिळालं आहे ते ऑक्सिजन जोडत नाही. त्या आतली जी नळी आहे पचन संस्थेची त्याच्यामध्ये काही पंप आहेत असतातच आपल्याही पचन संस्थेत असतात ते जे पंप आहेत त्याचा एक पार्ट आहे सायटोक्रोम P450 आणि तिथून आपल्या पोटातून ते रक्तामध्ये निकोटीन पाठवण्यासाठी जो पंप आहे त्या पंपमध्ये ते सायटोक्रोम P450 कार्यरत आहे. इथून ते रक्तात ते पाठवतात आणि रक्त अभिसरणामार्फत ते त्यांच्या नागपुड्यांपर्यंत पोहोचवलं जातं आणि तिथून तो सुस्कारा सोडला जातो. तर जेव्हा तुम्ही हे सायटोक्रोम P450 सायलेन्स करता
त्यावेळेला रक्तातलं निकोटीनचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे नागपुड्यांना पोचणारं निकोटीन पण कमी होतं आणि त्याच्यामुळे तो कोळी त्या आळीला घालत नाही कारण तो सुस्कारामध्ये निकोटीनच येत नाही. तर असा तो एक छान संवाद असा फक्त वनस्पती आणि कीटकच नाही तर त्याच्या वरच्या लेवलला सुद्धा तुम्हाला बघायला मिळतो. दुसरी समरी आपण म्हणायची झाली तर म्हणजे ही मुख्यत्वे करून ही सगळी जी काही इंटरॅक्शन्स असतात हा संवाद असतो हा रासायनिक असतो. बरीचशी रसायनं आहेत आणि रसायनशास्त्र म्हणूनच हे महत्त्वाचं आहे. बायोलॉजिस्ट लोकांना रसायनशास्त्र आवडत नाही पण काय करणार आता हे दिसतंय आम्हाला आम्हाला करावंच लागतं त्याचा बरंच शाळेतल्या मुलांना नक्की लक्षात येईल की मला हा विषय आवडत नाही हा आवडत नाही. पुढे जाऊन काय आहे जसं अपूर्वाने सांगितलं इंटरडिसिप्लिनरी रिसर्च बायोटेक्नॉलॉजी आजकाल फार सगळे म्हणतात त्यातही म्हणजे काय बायो पण आहे टेक्नॉलॉजी पण आहे इंटरडिसिप्लिनरी झालं तर हा बायोटेक्नॉलॉजीचा भाग आहे सगळा. तर ते एक आम्हाला शिकायला मिळालं. दुसरं म्हणजे की जे आम्हाला लॅबोरेटरीमध्ये कधीच शिकता आलं नसतं ते नेचरमध्ये म्हणजे निसर्गामध्ये जाऊन आम्हाला तो कोळी मिळाला आणि त्याच्यामुळे आम्हाला ही सगळी व्यवस्था समजली. आज आपले जे पिकं आहेत त्याच्यावर खाणारे जे किडे आहेत त्यांच्यासाठी जर अशी व्यवस्था आपण आणली तर आपल्याला वापरता येऊ शकते ही व्यवस्था. पेस्ट कंट्रोल जे आपण म्हणतो आजकाल त्याच्यासाठी अशा प्रकारचे कोळी म्हणा किंवा असे लोक वापरता येऊ शकतील आपल्याला. आणि असं म्हणलं की शिकलो आम्ही निसर्गाकडून म्हणून तिथेच जाऊन हा रिसर्च करणं जरुरी आहे. मला वाटतं मी बऱ्यापैकी आता जे काही सांगायचं असतील खेचत नाही रसायनशास्त्रामध्ये.